ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या बीटवरील पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येतो। त्या अनुषंगाने आज कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये यावेळी महापौर श्री कांचना यन्नम यांच्या शुभ हस्ते तर सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे, महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दैनिक लोकमतचे उपसंपादक राकेश कदम, दैनिक सायंकाळ संचारचे संपादक प्रशांत माने, दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी, दैनिक सुराज्यचे उपसंपादक दीपक शेळके, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक सादिक इनामदार यांचा सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ तसेच उचित रकमेचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। आणि सर्व पत्रकारांनी महापालिकेत सहभाग होऊन महापालिकेचे जे बातमी असतात ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करत आहे। आणि आपण आपल्यामुळे जे काही आमचं नगरसेवक असू दे, जे पदाधिकारी असू दे आणि अधिकारी असू दे, त्यांच्या चांगलं काम चांगलं तुम्ही बातमी करता, जे वाईट असतं तेही तुम्ही काम करता, आम्हाला सुधारण्याचं संधी तुम्ही आम्हाला देत असतो। आणि सर्वांनी एक चांगलं काम शहरामध्ये केलेलं आहे आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी फील्डवर जाऊन आपण काम केलेलं आहे, जे आम्ही केलेलं बातमी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। तरी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आता जोशी साहेबांना सांगितल्याप्रमाणे गेल्या ठरावाप्रमाणे गेल्या वर्षी ते काही कारणामुळे थांबले होते, तेही माझ्या काळात पुरस्कार दिलेला आहे, याही वेळी पुरस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे राहिलेलं आपण सोलापूर शहरामध्ये जे सन्मान करण्याचे व्यक्ती त्यांचाही पुरस्कार आपण देण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या काळामध्ये जितकं काम मला करता आलं, ज्यांना पुरस्कार दिलेलं काम करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आणि आज सर्वांना सत्कार ज्यांच्या झाले सर्वांना शुभेच्छा देते आणि माझा दोन शब्द संपवते। मला देखील पाहायला मिळाला, याचा आनंद घेता यायला, सरकार आणि चौथा स्तंभ हे सोलापूरला आणि आम्हाला तुम्हाला कृतज्ञ सुखकारी आहे। पण आपण देखील आपल्याच परिवारातले घटक समजून ते आमच्या चुका असेल, ते आमच्या चांगलेपणा असेल, ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून किंवा माध्यमातून चांगला असेल तर आपल्या चुकलं असेल तर ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने आम्हाला मार्गदर्शन देण्याचं काम आमच्या गुरुवर्याच मदतीने पत्रकार देखील करत असतात। पत्रकार हे देखील आपल्या एका शिक्षकासारख्याच भूमिका पार पडत असताना आज त्यांच्या सहवासामध्ये खूप काही आम्हाला देखील या सामाजिक व राजकीय काम करताना खूप काही शिकायला मिळाला। मगाशीच आमच्या साधी बहिणी त्या विमा संदर्भातील काय ते खंत व्यक्त केली आणि विनंती आहे, हे जरी तांत्रिक अडचणी का आपण देऊ नाही शकलो तर प्रधानमंत्री आयुष्मान योजना देखील आपल्याला काय राबवता येईल तर आपण हे देखील एक आपल्या कारण शेवटी पत्रकार या आज आमच्या 107 बरोबर आमचे देखील परिवारचे सदस्य काय कायद्याने आपल्याकडे त्या बाबतीत अडचणी आल्या असेल हे देखील आपल्या परिवारातले सदस्य त्याच्यावर देखील आपल्याला शासकीय माध्यमातून काय करतात राज्य याचा देखील विचार करावा। कारण शेवटी आपल्या आज आमच्या सोलापूरची जी काय विकासाची जे रथ आहे त्या पत्रकारांमुळे आज जगभरामध्ये दिसला जातो। आज आम्हाला सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या सोहळ्यामध्ये बसण्याचा व तुमच्याबरोबर सहभाग होण्याचा मान मिळाला। खरं तर आमचे गुरुवार या पद्मकृती कुलकर्णी म्हणाल की त्यांनी आमच्या अगोदर पीटी सर होते, त्यांना कुठले लेफ्ट आणि कुठले राईट आम्हाला सातत्याने सांगत असल्यामुळे सभ्य ह्या ठिकाणी थांबलो जास्त न बोलता। आज तुमच्या परिवारामध्ये आम्हाला देखील समोर देखील आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता आला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचे पुनश्च अभिनंदन करून माझ्या दोन शब्द समजतो की पत्रकार म्हणजे खर तर समाजाचा आरसा आहे असं माझं मत आहे। कारण समाजाला काय चाललंय तर ते काय कुठून कळत असेल तर ते तुमच्या लेखणीतून, तुमच्या व्हिडिओ चित्रीकरण असेल या सगळ्यातून तुमच्या लेखणीतून दिसत। पत्रकार आणि बातमीला काय महत्व आहे ते माझा अनुभव सांगतो। गेल्या वर्षभरात बऱ्याचशा बातम्या सर्व दैनिकातून वेगवेगळ्या माध्यमातून माझं कुठेतरी नाव आलं। बातमी आणि जाहिरात मधला फरक पण आहे,
जाहिरात कितीही मोठी असली तर कुठला ग्रामीण भागातला कार्यकर्ता किंवा कोण पाहुणा तरी फोन करून म्हणला नाही की मोठी जाहिरात आहे पेपरला. पण एखाद्या बातमीमध्ये ओळीमध्ये नाव जरी असलं तर ते आवर्जून सांगतो की अमुक अमुक पेपरमध्ये बघितलं तुमच्या या बातमीत तुमचं नाव आहे आणि मनाला खूप आनंद मिळाला. म्हणजे बातमीला काय महत्व असतं आणि हे तुमच्या कायम लेखणीतून दिसलेलं आहे. मग सोलापूरची मग काय मध्ये चाललेलं चिमणी कावळा असेल त्यांचा स्मार्ट सिटीतलं युद्ध असेल आयुक्त साहेब डिगळे पाटील साहेबांच्या चर्चा असतील हे कायम वेगवेगळ्या विषयाला तुम्ही हात घालून किंवा महापालिकेमध्ये कोण कुठल्या पक्षात जाणार राहणार ह्याच्यावर तुम्ही जे काय कायम लिहित राहिला त्याच्यावर लोकांना सगळे विषय रोज कळतो. आज अशी परिस्थिती की कुठलाही माणूस असू दे किती शिकलेला असू दे किंवा सर्वसामान्य असू दे तो सकाळी पहिला पेपर उठल्याशिवाय मला वाटतं की एका सुशिक्षित माणसाची किंवा सर्वसामान्य माणसाची दिवसाची सुरुवात होते. पुरस्कार आणि वितरण केलं. यावर्षी आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेल्या सर्व लोकांना मी अभिनंदन करतो. नेहमी प्रशासनाच्या आणि जनतांच्या मध्ये माध्यम म्हणून पत्रकारांच्या जुनापासून ओळख आहे आणि आतापासून तो सुरू आहे. प्रशासनामध्ये काय काय चुकीच्या गरज असेल तर काय चुकून गरज असेल तर तो सुधारणा करण्यामध्ये पण मोठा भूमिका आहे पत्रकारांच्या माध्यमातून सुधारणा करण्यासाठी. त्या माध्यमातून पण प्रशासनाच्या असू दे अधिकाऱ्यांच्या असू दे जो आमच्या उद्देश लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये जनजागृती करण्यामध्ये आणि लोकांच्या काय आधी असतं परत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचण्यामध्ये पण पत्रकारांच्या आणि पेपरच्या भरपूर मोठा भूमिका आहे. तसेच आम्ही या जनजागृतीच्या जोपर्यंत लोकांचा सहभाग होत नाही शासनाच्या कोणत्याही योजना असू दे तो पुढे यशस्वी होणार नाही. म्हणून आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून पण त्या जो जो शासनाच्या योजना आणि त्यांचा उद्देश कसा कसा झाला पाहिजे पर्यावरणाच्या असू द्या गणेश निकटांच्याबद्दल पण आम्ही पत्रकारांच्या माध्यमातूनच पत्राच्या माध्यमातूनच वृत्तांच्या माध्यमातूनच लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि इकडूनच लोकांना थोडं परिवर्तन झालं पाहिजे. आता या काळाच्या गरजा काय आता जुनाच्या काळाचा कसा चालला होता आणि पुढे कसा चालला पाहिजे सर्व आपण आपल्या माध्यमातून बोलले तरच लोकांच्या भरपूर लोकांच्याकडे तो मेसेज जातात आणि त्या माध्यमातून काही लोकांचा विश्वास पण वाढतात आणि त्यांना बदलायचे पण प्रयत्न करतात. म्हणून आम्ही पर्यावरणपूर्वक गणेश निमज्जन घरीच निमज्जन करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये तसा सेल्फीचा काढून घालण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये पण भरपूर पत्रकार आणि वृत्तपत्र त्यामध्ये सहभाग घेतला. त्यांचा पण आम्ही एक दोन दिवस मध्ये महापौरच्या माध्यमातून तो डिक्लेअर करतो आम्ही. त्यानंतर परत त्याबद्दल पण आम्ही घेऊ असेच पत्र पर्यावरणपूर्वक विषय असू दे आणखी बाकी विकासाचा काम असू दे स्वच्छ भारत मिशन असू दे माझी वसुंधरा असू दे बाकी प्यायला पाणीच्या विषयी बीज वाचवायच्या विषयी हे सर्व जो मोठ छोटा वाटतात बाकी जे मोठा विषय आहे नेशन बिल्डिंगमध्ये पण ते महत्त्वाचा धरतात. जोपर्यंत एक माणूसतून सुरुवात असला पाहिजे आणि ते एक कम्युनिटी आणि एक समाज असा पुढे हे मेसेज पुढे घेऊन गेला पाहिजे. त्यासाठी पत्रकारांचा मोठा भूमिका आहे. त्या सर्व पत्रकारांना आणि वृत्तपत्रांना मी आभारी मानतो आणि यापुढे पण असेच आमच्या पत्रकारितेचा किंवा प्रिंट मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. माझ्याच नाही जे काही MPSC UPSC अधिकारी घडतात आणि त्या अधिकाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रिंट मीडियाचा एवढा मोठा वाटा असतो की अभ्यास करताना जे काही वर्तमानपत्र आहे आणि जे काही करंट अफेअर्स असतात त्या ते पेपर वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात कधी होत नाही. म्हणजे द हिंदू आता आम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो तेव्हा पर्टिक्युलरली पुण्यामध्ये द हिंदू किंवा टाइम्स ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये लोकसत्ता सकाळ हे पेपर जास्त वाचायचो आणि लहानपणी माझ्या घरी सकाळच्या आणि लोकमतची पेपरची एजन्सी होती आणि लहानपणी मी 10वीपर्यंत पेपर पण वाटायचो आणि गावाच्या वेगळे पेपर वाटत असल्यामुळं पेपरचं आणि माझं नातं हे आयुष्यभर राहिलेलं आहे. त्याच्यावर आमच्या घरचं बरेच रोजगार पण मिळायचा म्हणजे असं खूप प्रिंट मीडियाबद्दल मी एकदम मागे एका ठिकाणी सरकाराला बोललो होतो तेव्हा म्हटलं होतं की जगात सगळ्यात जास्त कोणास नुकसान झालं कोविडमध्ये तर प्रिंट मीडियाचं मोठं नुकसान झालं. कारण त्याचा पहिला बळी पण आपल्याकडे सोनोनी म्हणून पत्रकार होते ज्यांचा त्याला ॲडमिट करताना मला फोन आला आणि आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना आम्ही रेल्वे हॉस्पिटलला पाठवलं पण ते तिथे ॲडमिट झाले नाही. त्यांनी कुठल्या तरी मानसिक धक्क्यात गेले आणि नंतर ते सावरलेच नाही आणि डायरेक्ट मयत झाले. तर ती महापालिकेच्या पत्रकारितेतला एक चांगला पत्रकार तिथं हरवला. म्हणजे आम्हाला व्यक्तिशः खूप वाईट वाटतं की त्यांना वाचवता आलं नाही
कारण नेमकंच त्यावेळेस माझ्या मते त्यांनी सकाळ होते ना सकाळचा इथलं अंत बंद केला आणि काहीतरी बरेचसे कर्मचारी पत्रकार त्यांनी कमी केले आणि कोविडच्या काळात कमी केल्यानंतर मी बऱ्याचदा माहिती घेत असतो की पत्रकारांना काय मानधन आहे काय अडचणी आहेत काय नाही तर बऱ्याचदा म्हणून मी नंतर म्हटलं की कुठल्या पत्रकाराला कधीही कुठली अडचण आलं ऍडमिट करायची वेळ आली तर आम्हाला सांगा आम्ही कुठेही फ्री ऑफ कॉस्टने ट्रीटमेंट करू आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न तरी करू कारण ज्या मीडियानी कोविडचं पूर्ण वार्तांकन आणि खडांखडा माहिती पूर्ण जग बंद झालेलं असताना ही मीडियानं लोकांपर्यंत नेली महापालिका आयुक्त सर असतील महापौर मॅडम असतील कोण कुठे फिरते कोण काय काम करते आणि काय काळजी घेतली गेली पाहिजे याची सगळी माहिती ही मीडिया देत होती म्हणून कळत होत आणि त्याच्याशिवाय नाही तर हे कसं आहे हा आजार मुळात अवेअरनेस बद्दलचा खूप होता की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे जसं आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आयुष सर पण तुम्हाला त्याबद्दल चांगलं सांगतील की युपीसी मध्ये आणि एमपीसी मध्ये आता तर सिलेबस मागच्या 7-8 वर्षात सेम आहे पेपर मधले क्वेश्चन जशा तसे त्या पेपर मधले यायचे त्यासाठी कंपल्सरी ते पेपरचं काही कात्रणं काही नोटिंग काही आपले नोट्स आम्ही जशाच तसे काढायचो आणि प्रत्येक परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करायचो आणि त्या पेपरला एवढं महत्व होतं की कुठल्याही चालू घडामोडीचं पुस्तक वाचून किंवा करंट अफेअर्सच्या पुस्तकामध्ये जी माहिती मिळायची नाही ती मात्र जे काही संपादक आहेत जे काही अनालिसिस आहे मेन्सचे पेपर देताना सुद्धा त्याचा वापर जशाच तसा व्हायचा बरेच जे इश्यू आहेत इंटरनॅशनल रिलेशनचे असू द्या एका तुमच्या सोबतच राहून काम करत असतो आम्ही बी तुमच्यापेक्षा इतर ठिकाणी फिरत असतो आम्ही बी अडी अडचणी मांडत असतो आणि शहराच्या विकासासाठी भांडत असतो पण अशा प्रकारे भांडत असताना आम्ही तुमच्याकडे काय आम्ही इतर तरी दुसरी काही मागणी करत नाही आमचा हा दर वर्षी आमचा पत्रकार दिनाच्या दिवशी आपण आमचा सत्कार करता आमचा एकोचित हे करता सन्मान करता तो त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपले पण पत्रकारांच्याही काही गोष्टी आहेत की त्यांच्याही काही अडीअडचणी आहेत त्यांच्याही काही प्रॉब्लेम्स असतात तर हे जर तुम्ही जर केलं असता आहे तसं मी अजून पुन्हा एकदा बोलून दाखवतो आपल्याला आपण जर ते केलं असता तर बरेचसे पत्रकार आता या फील्डमध्ये असणारे बरेचसे पत्रकार हे खूप कमी पगारावर खूप कमी याच्यावर काम करणारे बी आहेत आमचे जे मोठे दैनिक आहेत 4-5 मोठे दैनिक आहेत पण बाकीचे जे आहेत दैनिक छोटी छोटी दैनिक आहेत कोण 5,000 वर करते कोण 8,000 वर करते कोण 10,000 वर करते पण अशा वेळी त्याच्या आरोग्याची काळजी तो घेतो इतर ठिकाणी फिरत असतो इकडं तिकडे जात असतो फिरत असतो अशावेळी जर आपल्याकडून जर तो आपण करून दिला असता तर ते आपल्याला खूप मोठा मंडळी आहेत त्याच्यात आभार मानलं पाहिजे जे काय असेल प्रत्येकाचा व्ह्यू असतो माझा एक व्ह्यू आहे की मी फील्डवरती बऱ्याच ठिकाणी काम करत पाहिजे मी महापूर त्यांना पहिल्या ह्याच्यामध्ये ओढत होतो तरी तुम्ही जाऊ नका तुम्ही अनेक प्रभागांमध्ये जाता जिथे कॅन्टोन म्हणजे तिथे पेशंटाला जर आमच्यासारखे लोक जात नाही तिथे तुम्ही जाता आयुक्त साहेबांचं तर काय सांगायलाच नको आयुक्त साहेब पांडे साहेब तिथे जिथे आम्हाला भेटतात त्या दोघांबद्दल आज या राज्य पत्रकार संघाने काही पुरस्कार जाहीर केले मी त्यांना नाराजी व्यक्त केली खरं काम सोलापुरात झाले म्हणजे महापालिकेने केलं आमच्या लोकांनी केले कसं केलं आमच्या सभागृह नेत्यांनी काय केलं आमच्या अंमलबापूंनी काय केलं हे आम्हाला माहिती आहे आमचे अधिकारी कसे सुटलेले त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता फॅमिली आजारी लोक आजारी पडले घरातली माणसं तरी सुद्धा ही माणसं थांबली नाहीत आमच्यासाठी हा धक्काच होता म्हणजे मला आठवतं अजूनही की 6 जानेवारीला पत्रकार दिनाच्या दिवशी याच सभागृहामध्ये सत्कार झाला आणि मला तरी म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं म्हणतो ना की नळा मागतो एक डोळा देव देतो दोन तसा 6 जानेवारीला सत्कार केला आज पुरस्काराचा परत एक सत्कार एका वर्षामध्ये डबल काय त्याला माहित नाही का आचारसंहिता कोण आहे का आणखी काय माहित नाही पण निवडणुकीचं वर्ष आहे काका खरं बोलतात नेहमी त्याच्यामुळे कदाचित ते असेल पण मनापासून धन्यवाद देतो